प्रिय पालकांनो, विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शाळेसाठी लागणारी सर्व पुस्तके वह्या स्टेशनरी आपल्या शाळेचे यादीप्रमाणे अल्पदरात अनमोल पुस्तकालय मध्येच मिळतील। कोणतेही होम डिलिव्हरी पेक्षा आपल्या शाळेचं पूर्ण सेट जास्त डिस्काउंट मध्ये केवळ आमच्याकडेच उपलब्ध। त्यामध्ये नवनीत गाईड, विकास टार्गेट, विद्याभारती, सरस्वती व चेतना, सीईटी, नीट जी, एनसीईआरटी, 11वी 12वी, निकिता, हे सर्व प्रकाशनाची पुस्तके तसेच दप्तर, जेवणाचे डबे, वॉटर बॅग, शालेय सर्व साहित्य अगदी होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच अनमोल पुस्तकालय व सप्लायर्स। आमचा पत्ता फुलवाला चौक, आग्रा रोड, धुळे। मोबाईल नंबर 98 34 52 21 48, 96 23 86 00 70, 91 45 70 52 82। आजच एकदा आवश्यक भेट द्या अनमोल पुस्तकालय येथे। उत्तर महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। धुळे शहरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थक शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांच्या विरोधात आग्रा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून तर महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत एकनाथ शिंदे व धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचा पिंजऱ्यात कोडलेल्या कुत्र्यांच्या प्रतिकात्मक रॅली काढून केला निषेध। टॉप एंगल है ना, टॉप एंगल। अरे बाजूला, अरे संगी भाऊ, ज्याला गाडी लावायची तो दिसत नाही। तमाम शिवसैनिकांचं आराध्य दैवत हिंदू हृदय सम्राट आणि पक्ष प्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे यांना जो यातना द्यायचा प्रयत्न या गल्लीत बसले दिल्लीत बसलेल्या रंगा बिल्लांनी केलेला आहे। काही आमच्या शिवसेनेच्या आमदारांना फूस लावून योगा दिनाच्या दिवशी, ज्या दिवशी हे रंगा बिल्ला योग दिन साजरा करत होते, पण महाराष्ट्रातल्या त्यांचे तो पिचकलेला नागपुरी संत्र्यापासून तर ती तेल लावलेली चंपाराणी असो, हे सगळे योग दिन साजरा करत होते आणि योग दिनाचा औचित्य साधून यांनी निकाल लागायच्या नंतर लगेच सगळे आमदार हे सुरतेला पळवले। आपण सगळ्यांनी इतिहास वाचलेला आहे की महाराजांनी सुरतवर चढाई करून महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम केलं होतं, पण ज्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी या लोकप्रतिनिधींना निवडून दिलं, हे कद्दार सुरतमध्ये बसून महाराष्ट्राला सांभाळण्याचा प्रयत्न करत होते। त्याचबरोबर एकनाथ शिंदे, सगळे एकनाथ शिंदे आज बॅनरवर तुमचे दैवत बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेंचा फोटो लावतायत आणि बाळासाहेबांना दैवतांना ते दैवत म्हणत आणि धर्मवीर आनंद दिघेंना गुरु म्हणत। तर शिंदे साहेब नीट लक्षात ठेवा, हा सामान्य शिवसैनिक काय म्हणतोय। ज्यावेळेस ठाण्याच्या महानगरपालिकेमध्ये
एक नगर सेवक तो गद्दार खोपकर फुटला होता, त्या खोपकराला यम सदने तुम्ही ज्यांना गुरु मानलेलं आहे धर्मवीर दिघे साहेबांनी भर रस्त्यावर त्याचं मुर्द पाडलं होतं, ज्यांना तुम्ही आज गुरु मानताय आज धर्मवीर राहिले असते तर तुमच्यावरही तीच प्रसंग आला असता। या सगळ्या गद्दार आमदारांना हात जोडून शिवसेना पक्षाच्या वतीने आम्हीही विनंती करतो, चूक होते चूक झाली पण ती चूक दुरुस्त होते, पक्ष प्रमुखांकडे या आणि त्यांना सांगा आणि त्यांच्याशी भेट घेऊन जो काही निर्णय घ्यायचा आहे तो घ्या। त्याचबरोबर आता सांगतो शिवसेना हे चार शब्द रसायन आहे, नीट ऐका। महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांना आवाहन करतोय या बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक, महाराष्ट्रातल्या जनतेचं आणि खास करून शिवसैनिकांचं या माध्यमातून लक्ष वेधू इच्छितो, ऐका ते शिवसेना चार शब्द हे रसायन आहे आणि शिवसैनिक हा सायनाइट आहे, सायनाइटचं परीक्षण होत नाही परिणाम येतो। अरे या दिल्लीत बसलेल्या रंगा बिल्लाला सांगतो महाराष्ट्रातले जर सत्ता गेली, महाराष्ट्रातली जर सत्ता गेली रंगा बिल्ला हे समजू नका, इतिहास बघून घ्या, महाराष्ट्राने दिल्लीचा तख्ता हादरवण्याची देखील ताकद ठेवलेली आहे। बाळासाहेबांचा हा शिवसैनिक ज्या दिवशी पेटला आणि हे सायनाइट हे जर बिथरलं तर याचे पडसाद दिल्लीत सुद्धा दिल्लीचं सरकार हे बाळासाहेबांचे शिवसैनिक फुकल्याशिवाय राहणार नाही। त्याचबरोबर पुरे भारत वर्ष के सभी राजकीय पार्टियों को एक बाळासाहेब का शिवसैनिक हाथ जोड़ के निवेदन कर रहा है, भाजप छोड़ के कोई भी इस भारत देश की पार्टी ये रंगा बिल्ला से अछूत रही नहीं है, हर पार्टी को फोड़ने का काम किया है। सभी पार्टी के प्रमुखों को मैं ये आह्वान करता हूँ शिवसेना के माध्यम से दुनिया से, आज शिवसेना पे है कल ये बारी तुम पे भी आएंगी, ये मत सोचो कि आज शिवसेना का हुआ हमारा कुछ नहीं होगा। खास करून मित्र पक्ष कांग्रेस आणि राष्ट्रवादीलाही सांगतो की ही वेळ आपल्यावर येऊ शकते, एक वज्र मुठ करा आणि महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या मनगटामध्ये काय ताकद आहे हे दिल्लीचं सरकार फुकायची ताकद ठेवता। हे या दिल्लीत बसलेलं हे वांद्रा दोघ रंगा बिल्ला लोकांचे घर शिलगवून कुणी सुखी राहत नाही, या घराचा वणवा महाराष्ट्राचा वणवा संबंध देशामध्ये प्रत्येक राजकीय पक्षाच्या माध्यमातून पेड घेईल। आज इशारा या दिल्लीत बसलेल्या नराधम ते रंगा बिल्लांना हा बाळासाहेबांचा शिवसैनिक एक निष्ठावान शिवसैनिक आवाहन करतोय, हमारी गई बुंदो से गई तो समंदर से लेंगे रंगा बिल्ला, तुम्हारा भी सरकार फुके फिकर हम शांत बैठेंगे नहीं। जय हिंद जय महाराष्ट्र। 21 जून पासून आपण बघताय की उभ्या महाराष्ट्रामध्ये काय घडामोडी झाल्या आणि 20 तारखेला रात्री काही आमच्या पक्षातले ज्यांना शिवसेनेने भरभरून दिलं असे काही गद्दार आरामखोर आमदार एकनाथ शिंदेसह आणि आमचा पालकमंत्री गद्दार अब्दुल सत्तार याच्यासोबत 34-35 लोक सुरतच्या दिशेने गेले आणि रात्रभर तिथे थांबून दुसऱ्या दिवशी या गद्दारांनी बीजेपीचा हात धरून हे गुवाहाटीकडे रवाना झाले। आपल्याला माहिती आहे की या सगळ्या आरामखोर गद्दारांना कोणी रिक्षा चालवत होतं कोणी पानटपरी चालवत होतं, अशा या गद्दारांना रस्त्यावरती उतरून आदरणीय आमचे शिवसेना प्रमुख आमचं श्रद्धेस्थान आमचं आराध्य दैवत बाळासाहेब ठाकरे यांनी यांना रस्त्यावरून उतरून आज कुठल्या कुठे आणून ठेवलं, आज हे गडगंज झाले इतकी संपत्ती यांनी कमवली। आज तुम्ही जर बघितलं तर एकनाथ शिंदे यांच्यासारखा 14-15 हजार कोटीचा मालक, अब्दुल सत्तार 8-10 कोटी हजारचा मालक, गुलाब पाटील हा 8-9 हजार कोटीचा मालक, या सगळ्यांना भरभरून शिवसेनेने दिलं पण यांनी शिवसेनेला काय दिलं अखेर धोका दिला। मित्रांनो आपल्याला माहिती आहे की ज्यांनी भी शिवसेनेला धोका दिला त्याला चांगले दिवस आल्यासारखे राहत नाही। हा विषय झाला या गद्दारांचा। दुसरा विषय असा की आपल्याला माहिती आहे की आपला पालकमंत्री शिवसेनेने जो याला दिलेला होता या गद्दाराला अब्दुल सत्ताराला धुळ्याचा पालकमंत्री यांनी धुळ्यामध्ये जसे याची नेमणूक झाली 2.5 वर्षामध्ये आपण बघितलं असेल एकही शिवसेनेला यांनी
एकही पदाधिकारीला कुठलाही एक दमडीचं काम दिलं नाही मित्रांनो. आणि शिवसेना पदाधिकारी जर त्याच्या भेटीला गेला असेल, कुठे जर मागणी केली असेल, निधीची मागणी केली असेल, की आमच्या एक साधा शिवसैनिक विभाग प्रमुख असेल, शाखा प्रमुख असेल, यांनी वार्डामध्ये जर त्यांच्याकडनं निधी मागितला असेल, ते आरामखोरांनी डायरेक्ट नाही सांगितलं आणि आरामखोर 14-15% घेऊन हा बीजेपीच्या लोकांना निधी देत होता. याच्या आजूबाजूला सगळे व्यावसायिक होते. एकही शिवसैनिक हिला यांनी काम दिलं नाही आणि शिवसेनेला तर मोठा करण्याचा मानस याच्यात नव्हता. हे आरामखोरांनी बीजेपीला मोठं करण्याचं काम हे आरामखोरांनी केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की यांनी शिवसेनेला संपवायचं यांनी सुपारी घेतलेली होती आणि आम्ही आमच्या हे लक्षात आलं वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या, धुळे महानगरच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर महेशभाऊ मिस्त्री असतील आदरणीय, आमचे मनोजभाऊ मोरे असतील आदरणीय, आमचे धीरजभाऊ पाटील असतील, मी असेल, संजयभाऊ वाले असतील, भरतभाऊ मोरे असतील, आमच्या सगळ्यांच्या गुलाब पहलवान माळी असतील, आमचे संजूबाबा जवराज असतील, या सगळ्या लोकांच्या आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही वारंवार वरिष्ठांकडे याची तक्रार केली आणि वरिष्ठांच्या लक्षात आणून दिलं की आज शिवसेनाची यांनी संपवायची सुपारी घेतली आहे. या गद्दाराला अब्दुल सत्तारला मी धुळे शिवसेना महानगरच्या वतीनं इशारा देतो की तू धुळे जिल्ह्यामध्ये पाय घेऊन दाखव, तुझं तंगडं तोडून तुझ्या हातात देऊ, एवढं बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.